पाहिले होते मोशन म्हणजे काय. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मोशन म्हणजेच मोशनचे विविध प्रकार. द फर्स्ट टाइप इज लिनियर मोशन. तर लिनियर मोशन म्हणजे काय हे आता आपण बघूयात. तुम्ही एखादी धावती ट्रेन किंवा धावती कार पाहिली आहेत का? जर पाहिली असेल तर आपल्याला असे दिसून येते की ती जी कार आहे किंवा जी ट्रेन आहे ती एका विशिष्ट दिशेमध्येच धावत असते आणि ती धावताना आपली दिशा बदलत नाही. तिची गती म्हणजे स्पीड कमी किंवा जास्त होत असते पण ती एका सरळ रेषेमध्येच जात असते. अशा होणाऱ्या वस्तूच्या डिस्प्लेसमेंटला म्हणजेच वस्तूच्या विस्थापनाला आपण लिनियर मोशन असे म्हणूयात. द डेफिनेशन ऑफ लिनियर मोशन इज द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. द टू डिफरंट टाईप्स ऑफ लिनियर मोशन्स आर युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो लेट अस डिस्कस अबाउट द फर्स्ट वन, दॅट इज लिनियर युनिफॉर्म लिनियर मोशन. तुम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला पथसंचलन करणाऱ्या सैनिकांना बघितलं आहे का? हो, आपण नेहमीच बघत असतो. तर त्यांच्या पथसंचलनामध्ये आपल्याला असे दिसून येते की ज्या सैनिकांच्या हातांची आणि पायांची हालचाल एका विशिष्ट दिशेने आणि अतिशय लयबद्ध पद्धतीत असते. तसेच बंदुकीमधून जी गोळी निघते ती गोळी निघताना एका सरळ रेषेमध्ये जात असते. अशा होणाऱ्या विस्थापनाला एखाद्या वस्तूचे असे जे एका सरळ रेषेमध्ये विस्थापन होत असते त्यालाच आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच रेषीय समान गती असे म्हणूया. तसेच दुसरा प्रकार आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. एखादी मुलगी घसरगुंडीवरून घसरत आहे, ती घसरताना आधी खूप हळूहळू घसरत येते आणि जसजशी ती खाली येते तिची स्पीड वाढत जाते. तसेच एखादं विमान आहे ते खालून वरती जात आहे तर आधी सुरुवातीला त्याची स्पीड कमी असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते. ह्या दोन उदाहरणावरून आपण सांगू शकतो की जी वस्तूची स्पीड आहे किंवा गती आहे ती सारखी नाही आहे, ती समान नाही. त्यामुळे अशा होणाऱ्या वस्तूच्या गतीला किंवा मोशनलाच आपण युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणूया.